प्रयत्न करता है 117 जे मृत्यू झाले ते 85 मे महिन्यामध्ये झाले 60 वर्षाखालील विविध आजाराखाली ग्रस्त असलेले 62 व्यक्ती या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत त्याचप्रमाणे 40 ते 59 वयोगटातील 55 व्यक्तीचा समावेश आहे आणि 478 व्यक्ती हे या ठिकाणी बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यामुळे आपण म्हणत असाल की उल्हास पाटलांचा हा डिसिजन घेण्याचं मूळ कारण म्हणजे आता येणारा पावसाळा आणि त्या पावसाळ्यामध्ये किती रुग्ण आणखी वाढू शकतात काय होऊ शकतात याचा धोका पुन्हा वाढू नये याच्याकरता आम्ही या ठिकाणी 2 वेळेस बसलो सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा केली की आपण काय केलं पाहिजे त्यामुळे ही माहिती आपल्याला द्यावी जेणेकरून लोकांच्या मनांमध्ये जो संभ्रम आहे की कसं होईल काय होईल आता आपण तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही बसून भुसावलचं जे हॉस्पिटल आहे तिथकडनं भुसावळकडून येणारा जो सिव्हिलचा सोर्स होता तो जवळपास आपल्याकडे 100 ते 150 यायचा पण तिथलं ट्रामा आणि ते हॉस्पिटल सुरू केलं म्हणजे आरएस सुरू केल्यामुळे आज जर आपण भुसावळला तपास केला तर 100 पेशंट आपले तिकडेच आता ऍडमिट होत असल्यामुळे सिव्हिलचा तिकडचा ताण आपला आता कमी होणार आहे धरणगावमध्ये आज काही सुविधा नव्हती पण धरणगावमध्ये 70 लक्ष कलेक्टर साहेबांनी सांगितल्यामुळे 70 लक्ष मंजूर झाल्यामुळे धरणगावाकडून येणारे जे 20-22 रुग्ण असतात रोजचे ते आता त्या सुविधा तिथे प्राप्त झाल्यामुळे ते काही दिवसानंतर तिथे थांबणार आहेत म्हणजे सिव्हिलचाही लोड आम्हाला कमी करावा लागेल कारण की सिव्हिलचा लोड जोपर्यंत आम्ही कमी करू शकत नाही तोपर्यंत या गोष्टी होऊ शकत नाही अशा चोपड्यापर्यंत आपण पैसे पोहोचवले चोपड्यामध्ये सुद्धा 20 लक्ष रुपये आरएसला आपण देण्याचा प्रयत्न केला अशा विविध गोष्टी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पण तरी सुद्धा ही माहिती जनतेपर्यंत जावी जनतेने असं म्हणू नये की डेथ रेट वाढला आहे आपली चाचणी जी होती आहे ती चाचणी आता रोजच्या रोज म्हणजे मिनिमम 24 तास आणि मॅक्झिमम 48 तास अशा पद्धतीचा रिपोर्ट देण्याचा आपण या ठिकाणी मान्य केलेला आहे त्यामुळे प्रायव्हेट लॅबकडनं सुद्धा आपण दररोज चाचणी करणार आहोत लोकांकडनं जो संभ्रम येत होता की आमचे रिपोर्ट लवकर येत नाही 7 दिवस येत नाही 10 दिवस येत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केला आहे गोळ्यांची वाटप चोपफेर सुरू आहे की मग आमच्या डीपीटीसीमधनं असून अंगणवाडी सेविका मदतनीस असेल त्यांच्याकडनं गोळ्यांची वाटप आहे ऑक्सिजन रिपोर्ट चेक करण्याकरता सुद्धा ग्रामीण भागामध्ये आपण सुरुवात केलेली आहे रुग्णांच्या संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर मला वाटतं 44 गावांमध्ये या ठिकाणी ग्रामीणमध्ये 97 पेशंट आहे आणि बाकीचे पेशंट आहे